भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत अत्यंत मोलाचे योगदान देणारे थोर व्यक्तिमत्व एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची शुक्रवारी जयंती आहे. त्यानिमित्त पनवेलमध्ये अनेक ठिकाणी जयंतीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीचे मध्यवर्ती कार्यालय, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निवासस्थानी, बूथ क्रमांक 470 यांच्यासह अनेक ठिकाणी अभिवादनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेड भगत, महापौर डॉ कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक नितीन पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, शहर उपाध्यक्ष संदीप पाटील, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, माजी शहर मंडल अध्यक्ष संजय गुरुजी, शहर चिटणीस रमेश देशमुख, राजेश गिल्डा, स्वरूप वाणी, जयदीप पाटील, प्रियांश वारसोलकर, किरण तांडेल, प्रथमेश गुडेकर, संदीप पाटील, धीरज पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवरांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.